लेबो का लग लेते हैं पर ले करोट दो दिन तक वापस आएगा। राम राम पाहुणे कसा आहे खेळ नाही ए भिकारे हो तिकडे काय झालं पाहुणे खेळ आवडला काय ए भिकारे हो तिकडे कुठं नेते ते असले भिकारी साहेब असले 100 गाड्या आणि मी 100 गाड्या काय भाव खाताय यायला भिकारी हाणून गेलं मला काय का नाही माझी इज्जत कुठने ते काय माहित असली गाडी घेऊन दे भाव खाती दे माय ये माय माय अग खायला दे ना माय माझं पोर 15 दिवस झालं उपाशी आहे ग लका माझं तर लगीनच झालंय पोर कुठं यायचंय माय ये माय माय ए काकू आजी ताई कोण हाय का नाही गेली सगळी घर सोडून काय बे सकाळ सकाळ कोण आलं ग वैताग द्यायला ये माय अग भिकारी ग भिकारी दिसल का काय आंधळी झाली वय तू ये बाबा नीट बोल की जाईत ना कोण नाही आमच्या घरी कोण नाही म्हणून तर आलो या ये बाबा नीट बोल की असं का बोलतोय अग माय तस नाही भाकर मागायला आलोय असं म्हणतोय का भाकर भाकर खात नाही ते आमच्यात अग माय मग चपाती वाढ चपाती पण खात नाही ते बघा आमच्या घरात अग माय मग भात वाढ भात पण खात नाही ते माय मग आमटी तर असेल की रात्री आमटी वाढ ग आमटे आमटे पण करत पण ना खात पण ना आम्ही आमटे पण भाकरीच शेळ तुकडत असेल रात्री तरी चालते अग मला ए बाबा जाकी इथन काहीच नाही आमच्या घरी माय तू चल माझ्या बरोबर मी कशाला येऊ भीक मागायला ये बाबा जाकी कशाला डोक्याला वैताग द्यायला लागले जाईत ना माय माझ्यापेक्षा तुझीच अवस्था लय बिकट झालेली दिसते ग तसं भिकारी पण खरंच बोलते तुमच्या घरात खायला नाही जाऊ दे खायचं नसलं तर नसू दे माय पैसे तर असतील की अग अग माय माझं पोरग 15 दिवस झालं उपाशी आहे ग त्याला जर मी काय खायला हे नाही नेलं ना मला माझं पोरग लय ताणून ताणून मारल ग असलं कसलं पोरग आहे 15 दिवस उपाशी राहणार असू दे कसलं तरी तू पैसे वाढ पैसे ए बाबा जाकी सुट पैसे नाही तर माझ्याकडं सुट नाही तर घर माझ्याकडले सुटाय तर जा तुझी कसली नोट आहे ते घेऊन ये पैसे पैसे नाही एटीएम कार्ड आहे माझ्याकडे एटीएम कार्ड एटीएम कार्ड आहे वय धर माझ्याकडे स्वाईप मशीन आहे घेऊन ये तुझं एटीएम कार्ड घेऊन ये कसलं असेल तसं सगळं चालतं या मशीन मध्ये एटीएम कार्ड काल पावसले मठ आलता त्यात वाहून गेला हो माझ्याकडं का नाही फोन पे फोन पे फोन पे आहे माझ्याकडे स्कॅनर आहे जा तुझं कसं कोणच्या बी मोबाईलच फोन पे असू दे कोणच्या बी कंपनी असू सगळं ऍक्सेप्ट येऊ फोन पे इज ऍक्सेप्ट हिअर बया असं कुठं भिकारी असते सगळं गबाळ संघ घेऊन हिंडतय माय तुला पैसे द्यायचं नसेल नको देऊ पण तुला माया संघ भीक मागायला यावं लागेल बघ नाहीतर मला जेवण तर द्यावं लागेल मला लय भूका लागली त्या ग जेवण वय ए बाबा बस तिथं कपड्यात खापट भरून तुला जेवण देते काय बाय कसला बाबाय जायचं नावच घेईन असू दे कदाचित देव माझी परीक्षा घेत असेल मी किती गरजूंना मदत करते मी पण नाही हार मानणार चांगलं पोट भरून खाऊ घालते बाबाला पांडुरंगा विठ्ठल माया बापा ए बाबा धर जेवण खापट भरून विठ्ठल
ये माय तू तू लय दिल तर मन जाय बघ लय चांगलं जेवण आणलं मला हा खापड भरून काय काळजी करू नको आणि तुझ्या लेकरांना पण जाताना बांधून देते ये माय 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 तू माय नाही ग बावले माऊली ले भूक लागली होती का मला मला ले करू दोन दिवस झाले उपाशी ग पाठ भरून खातो काय काळजी करू नको माझा लेकरू लय खुश दे बघ असं आणि आम्ही कधी तुला खाल्ली नाही बघ पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला बरं करू माय पांडुरंगा विठ्ठला माया बापा ये माय जेवण लय भारी होतं बघ चांगलं पाठ भरून खाल्लं बघ मी ए बाबा तू इथंच बस मी जरा जाऊन आली ए बाबा हे दर जेवण आणि पोट भरून खाऊ घाल तुझ्या लेकराला ये माय तू लय आज पुण्यात काम केलं बघ एखाद्या उपाशी माणसाचं पोट तो भरवलं बघ ये माय तुझ्या जीवनात सगळे अडचण दूर होत्या बघ आणि तुला जी लय वर्षातून एक गोष्ट पाहिजे होती का ती तुझी इच्छा पूर्ण होणार बघ माय हे माझा बेकाऱ्याचा तुला आशीर्वाद आहे बघ नमस्कार मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आषाढी एकादशी निमित्त एक आम्ही म्हणजे बेकाऱ्या जीवनावर एक थोडासा म्हणजे असं काल्पनिक दाखवण्याचा प्रयत्न केला बरं का तर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे बरं का तर बेकाऱ्याला कोण माणसाला मन देत नाही वगैरे आणि जेवणात लांबत राहिलं तर माझं एवढं सांगाय जर एखादी गोष्ट आपण इमानदारीनं आणि मनापासून जर केली तर देव आपल्याला काहीच कमी पडू देत नाही आणि खरंच एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला पैशाची मदत करताना हे आली तर अन्नदान तरी करावं ह्यातच पुण्याचं काम आहे तर हीच आम्ही उद्देश ह्या व्हिडिओमधून दाखवलेला आहे की एखाद्या गरजू व्यक्तीला जर भूक लागली असं जर पोट भरून जेवण खाऊ घाला आणि खरंच त्यात खरंच पुण्यावर अन्नदान करण्यात तर व्हिडिओ आवडला असं तर व्हिडिओ लाईक करा विसरू नका शेअर करायला विसरू नका कमेंट नक्की नक्कीच करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका तर बाय